मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती केलेल्या आरोपांची न्यायालयीन चौकशी करण्याचा महाविकास आघाडी सरकारनं निर्णय घेतलाय. निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत ही चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. लवकरच ही नियुक्ती केली जाईल आणि चौकशी आयोग स्थापन केला जाईल आणि या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाणार आहे. दीपक भातुसे यांचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. दीपक, ही चौकशी नेमक्या कशा प्रकारे होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही चौकशी होईपर्यंत अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरती ठेवलं जाईल की त्यांना दूर केलं जाईल? रेश्मा, परमवीर सिंग यांनी जे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर थेट आरोप करण्यात आले होते की कशा पद्धतीने अनिल देशमुख पोलिसांना हप्ते गोळा करण्यास सांगत होते आणि त्याच्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत. हे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा या सगळ्यांनी हे आरोप करताना फेटाळताना केलेला आहे. मात्र याची सत्यता समोर यावी म्हणून राज्य सरकारने आज निर्णय घेतला की या सगळ्या प्रकरणाची, म्हणजे जे पत्र लिहिलेलं आहे परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना आणि त्याच्यात जे आरोप केलेले आहेत त्या सगळ्या आरोपांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी केली जाईल. चौकशी आयोग यासाठी नेमला जाईल. लवकरच निवृत्त न्यायमूर्ती कोण असतील हे स्पष्ट होईल, कारण आज जी वर्षावर बैठक झाली मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांची, प्रमुख मंत्र्यांची जी बैठक बोलवली होती त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि अनिल देशमुखांवर जे आरोप झालेले आहेत ते आरोप खोटे असल्याचा दावा सरकारचा असला तरी याची चौकशी व्हावी हे सरकारचं म्हणणं आहे, कारण चौकशी होऊन सत्य समोर येईल आणि त्यामुळेच निवृत्त न्यायमूर्तींमार्फत ही चौकशी करण्याचा महाविकास आघाडीने निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता हे न्यायमूर्ती कोण असणार आहे ते काही दिवसात स्पष्ट होईल. कुठल्या न्यायमूर्तींकडे राज्य सरकार ही चौकशी देणार आहे आणि किती मुदत देणार न्यायमूर्तींना चौकशी करण्यासाठी आणि त्याच्यानंतर चौकशीनंतर हा अहवाल समोर आल्यानंतर परमवीर सिंग यांनी जे अनिल देशमुखांवर आरोप केलेले आहेत ते खरे की खोटे हे लोकांसमोर येणार आहे. रेश्मा, दीपक धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. आई भवानीचा गजर म्हणजे नागपूरमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाची परीक्षा उद्यापासून सुरू होते. पहिल्या टप्प्यात बीकॉम आणि बीएससी सह विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार आहेत. विद्यापीठातील सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. विशेष म्हणजे लॅपटॉपसह मोबाईलवरून देखील विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. परीक्षेदरम्यान मोबाईल आणि लॅपटॉपचा फ्रंट कॅमेरा सुरू राहील. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्यास त्याची नोंद सर्व्हरवर ठेवून विद्यार्थ्याला परीक्षेसाठी अपात्र ठरवण्यात येईल. अँटिलिया स्फोटक प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझी माफीचा साक्षीदार बनला. रियाजुद्दीन काझी हा मुंबई क्राईम ब्रांचमध्ये सचिन वाझेचा सहकारी होता. अँटिलिया स्फोटक प्रकरणाचा तपास सुरू असताना 27 फेब्रुवारीला सचिन वाझेच्या सोसायटीला पत्र लिहून सीसीटीव्ही फुटेज त्यांनी ताब्यात. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे